ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। आज 3 ऑगस्ट 2001 शुक्रवार, पेरियारहून मुन्नारला प्रयाण, कलशपूजन आणि कृष्णाचा संदेश। आज नारळी पौर्णिमा, ताईंनी कृष्णकुटीरमध्ये सुद्धा सुमुहूर्ताचा दिवस म्हणून सांगितलेलं। वास्तुपूजन, गृहप्रवेश, नवीन धंदा यासाठी उत्तम दिवस म्हणून सांगितलेला। सकाळी ताईंनी कृष्णन भगिनींना निरांजनातील तूप आणि अत्तर एकत्र करून ताईंच्या सर्वांगाला लावायला सांगितलं। त्यानंतर त्यांनी स्नान केलं। ताईंनी हे सर्व कृष्णाच्या सांगण्यानुसार केलं, म्हणजे सर्व भक्तांना कृष्णाने कवच देऊन अभय दिलं। त्यानंतर ताईंनी कृष्णाला अत्तर लावून फुलं घालून पूजा केली। त्यानंतर ध्यानात होत्या, सर्वांनी कृष्णाला पांढरी फुले वाहिली। ध्यानानंतर ताईंनी लिमय काकूंनी दिलेले पैंजण घातले। पैंजणाने कृष्णाची पावलं नाजूक आणि सुंदर दिसत होती। सर्वांनी कृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं। नाश्ता करून सर्वजण 8:30 बसमध्ये बसले। बसचे मुन्नारला मार्गक्रमण सुरू झालं। सुमारे 8:30 ते 10:30 हा प्रवास झाल्यावर वाटेत कट्टकवनम या ठिकाणी चहासाठी थांबलो। ताईंचंही ध्यान संपलं होतं। कृष्णाने कॉफी घेतल्यावर सर्वांनी चहा कॉफी घेतली। इथली एक्सप्रेसो चहा कॉफी उत्तम होती। इथे मी कृष्णासाठी कॅडबरी आणि सर्वांसाठी कॉफी बाईट्स घेतली। कृष्णाने ती 12:00 ध्यानानंतर स्वीकारेन म्हणून सांगितलं। 2 तासांच्या ह्या प्रवासात दोन्ही बाजूला पावसाळी धुकं, कधी पावसाची रिमझिम आणि घनदाट झाडी होती। मध्येच कुठे मिरीचे वेल तर कुठे वेलचीची शेतं लागत होती। कट्टक्कन्नम नंतर घाटाची चढण तीव्र झाली। आता तासभर भेंड्या होणार होत्या। भेंड्या सुरू असल्या की जल्लोष, हास्यविनोद वगैरे असतं आणि एकूण भक्तगण आनंदाच्या कल्लोळात असतात। 12:00 ताईंचं ध्यान संपलं। कृष्णाला चॉकलेट्स अर्पण केली आणि सर्वांना कॉफी बाईट्स वाटली। हवेत हवाहवासा गारवा होता। धुक्याचे ढग आमचं स्वागत करीत होते। आजूबाजूची वनश्री निसर्गाने सौंदर्य उधळून दिल्यासारखी होती। ताई आज कालच्याहून वेगळ्या सीटवर बसल्या होत्या। ताई रोज कृष्ण सांगेल त्या वेगळ्या नंबरच्या सीटवर बसतात। बसच्या दोन्ही बाजूला आलटून पालटून तो नंबर असतो। त्यांच्या शेजारी भक्तही वेगळा असतो। कृष्ण मग बाहेरील भूप्रदेशावर दृष्टी स्थिर करतो आणि पाहतो। तिथलं जनजीवन सुरक्षित आणि समृद्ध होत असावं। 1:15 हॉटेल हिलव्ह्यू आलं। मला कोपऱ्यातील रूम मिळाली। एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खळाळती नदी, मध्ये दरी। मुन्नार दरीत वसलेलं गाव आहे। जेवणाच्या वेळी घोषणा केली गेली की बरोबर सायंकाळी 7:00 कृष्णाची पाद्यपूजा होईल आणि कलशपूजन होईल। जेवणानंतर काही मंडळी मुन्नारच्या बाजारात गेली। ताईंनी 2 दिवस आधी सांगितल्याप्रमाणे मोठ्या तोंडाचा पितळी कलश त्यांनी आणला। फुलं, फुलांच्या माळा, तेल, तूप आणि इतर पूजा साहित्यही आणलं। सायंकाळी 6:00 5 भगिनींनी कृष्णाला अष्टगंध लावून पाद्यपूजा केली। कृष्णाने सुंदर वस्त्र परिधान केलं। भगिनींनी त्याला कपाळावर उभा कुमकुम लावून, गळ्यात फुलांचा मोठा हार घालून, हातात फुलाच्या माळा गजरे घालून सजवलं। बरोबर 7:05 असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रघोषात खाली सजवलेल्या हॉलमध्ये कृष्ण आला। हॉलमध्ये पूजेचे टेबल होतं, त्यावर कृष्णाचा फोटो होता। दूरच्या एका टेबलावर ओमची तस्बीर होती। वर अबोलीच्या माळा लावलेल्या होत्या। सर्व फोटोंना हार घातलेले होते। बाहेरचं प्रवेशद्वार इलेक्ट्रिक दिव्यांनी आणि फुलांच्या माळांनी सजवलेलं। प्रवेशद्वारापाशी 7 ज्योतींची एक मोठी समई लागलेली। कृष्णाचं हॉलमध्ये आगमन झाल्यावर भगिनींनी 35 वातींची एक समई प्रज्वलित केली। अगरबत्तीचा पुडा लावला, कलश भरून टेबलावर ठेवला। ताईंनी फोटोला फुलं वाहिली, हार घातला, कलशाला गळ्याभोवती हार घातला आणि कृष्ण फुलांनी सजवलेल्या एका आसनावर स्थानापन्न झाला। वातावरण कमालीचं उदात्त, धीरगंभीर। ताईंनी 15 मिनिटं जप करायला सांगितला। जप झाल्यावर कृष्ण द्वारकाधीशाच्या थाटात उभा राहिला आणि आजचा आपला दिव्य संदेश देऊ लागला। मी परब्रह्म आहे, माझ्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही। आज जे भक्तगण माझ्याबरोबर विश्वकार्यासाठी आलेले आहेत आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला आहे,
त्यांना मी वचन देतो की अनन्याश्चिंतयंतो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। त्यांचा योगक्षेम मी वाहीन। गीतेत योगक्षेमचा पूर्ण अर्थ सांगितलेला नाही, पण मी सांगतो, तुमच्या जन्मापासून अंतापर्यंत तुमची सर्व जबाबदारी माझी, हे मी तुम्हाला दिलेलं वचन आहे आणि मी वचनाचा पक्का आहे। पण त्याचबरोबर तुमचीही जबाबदारी आता सुरू होते। तुम्ही जेव्हा मला नमस्कार करता तेव्हा दोन्ही हात जोडता, एक हात तुमचा असतो आणि एक माझा। तुमचा हात श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही हात जोडता तेव्हा तुम्ही माझ्याशी एकरूप होता। आज जशी तुमची श्रद्धा आणि विश्वास उत्कट आहे तो तसाच ठेवा, म्हणजे मी तुमच्यासाठी उभा राहीन, धावून येईन। 100% नाही तर 200% मी तुमचं बोट धरून चालेन, तुमच्याकडून कार्य करून घेईन। आज इथे जे कृष्ण भक्त येऊ शकले नाहीत पण जे मनाने इथे आहेत त्यांनाही मी वचन देतो की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि राहीन। परंतु मानवी मन चलबिचल होणार आहे, कृष्ण माझ्याशी येईल की नाही असा जराही संदेह तुमच्या मनात निर्माण झाला तर मात्र मला येता येणार नाही, 15 वर्ष येता येणार नाही। माझी 15 वर्ष म्हणजे काही क्षण, पण तुमची 15 वर्ष म्हणजे आयुष्याचा कितवा भाग, तेव्हा मन विचलित होऊन देऊ नका। माझा भक्त मला प्राणाहून प्रिय आहे, भक्ताची श्रद्धा डळमळीत झाली तरी मी विसरणार नाही। त्याचे एक उदाहरण सांगतो। एक कृष्णभक्त कुर्ल्याहून यायचा, नंतर तो मला विसरला। तेव्हा पहाटेपासून एकदा कृष्णताईला सांगत होता, तो विसरला तरी मला विसरता येणार नाही। मी सकाळी 8 वाजताच त्याच्या दारात गेले, दरवाजातून सांगितलं, तू आज ज्या पेपर्सवर सही करणार आहेस त्यावर सही करू नकोस, जन्मातून उठशील। त्या गृहस्थानी आत येण्याविषयी बरीच मिन्नतवारी केली पण कृष्ण आत गेला नाही। तेव्हा त्या गृहस्थानी पाय धरले आणि सही करणार नाही असं सांगितलं। पुढे काय झालं मला माहिती नाही। ताई अतिशय खुशीच होत्या, त्या म्हणाल्या, आजचं निसर्ग सौंदर्य झरे मी पाहत होते तेव्हा मला एक जुना प्रसंग आठवला। तुम्हाला माहिती आहेच की मी टीचर होते, मी 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते तेव्हाचा एक प्रसंग मला आठवला। बालकवींची एक कविता आहे, बाल निर्झरा जा, वाटेत तुला दगडधोंडे लागतील पण तू वळू नकोस, परत फिरू नकोस, ते तुझे दोस्तच आहेत। अशा आशयाची कविता माझ्या चालीत मी म्हटली। सर्वांनीच एकच आवाज केला, कृष्णा म्हणून दाखव। आसावरीने शब्द येत होते ते सुचवले आणि ताईंनी चालीत कविता गाऊन दाखवली। पुढे त्या सांगू लागल्या की अशी कविता मी चालीत शिकवत असताना पाठीमागे इन्स्पेक्टर उभे होते, त्यांनी ती ऐकली आणि म्हणाले, ही कविता बरेच वेळेला शिकवताना मी अन्य ठिकाणी पण ऐकली आहे पण अशा प्रकारे शिकवताना मी प्रथमच ऐकली। धन्य ते विद्यार्थी की ज्यांना अशा कविता या पद्धतीने शिकवल्या जातात। आम्ही सगळ्यांनी म्हटलं, ही कृष्णाचीच सारी कृपा। त्यानंतर कृष्णाने एक लक्ष्मी मंत्र 3 वेळेला म्हणून घेतला, लक्ष्मी देवी महामाये देही मे अनुग्रहम तथाच संपत्ती धनम आयुर आरोग्यम संपदाम। नंतर कृष्ण म्हणाला, माझं हे कार्य विश्वकार्य आहे, यामध्ये सर्व धर्मियांचा समावेश आहे। कारण कृष्ण गीतेत सांगतो, सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज। पुढे गजर झाला, पाद्यपूजेचा कार्यक्रम सुरू झाला, कलशपूजन संपलं होतं। कृष्णाच्या पायावर अत्तरांनी स्वस्तिक काढून सर्वांनी डोकं ठेवलं आणि आशीर्वाद मागितला। कृष्णाला जी जी वस्त्र भक्तांनी अर्पण केली होती ती ती त्यांनाच परत केली। मी दिलेली शाल मला परत केली आणि तूच वापर म्हणून सांगितलं। परब्रह्माकडून मिळालेलं मायेचं पांघरुण माझ्या जीवनातली ही अत्युच्च भेट। कृष्ण जेव्हा आपल्या शब्दात दैवी संदेश सांगत होता तेव्हा सर्व भक्तजन कानात प्राण आणून ऐकत होते, आपले पंचप्राण या कृष्णावरून ओवाळून टाकावेत असं सर्वांना वाटत होतं। सर्व भाराहून उन्मनी अवस्थेत होते, सर्वांनी आपल्या मनातून कृष्णाला वचन दिलं
की आमची चलबिचल कदापिही होणार नाही, आम्ही तुझ्या चरणाशी सदैव रत राहू। आजचा दैवी सोनेरी सुगंधित दिवस संपला। श्री कृष्णार्पणमस्तू।